नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी प्रत्येका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीची मुव्हमेंट बनवू शकते याची चर्चा करत असतो. मित्रांनो, उद्या सोमवार आहे 11 ऑक्टोबर. कशा पद्धतीचं ट्रेडिंग सेटअप तयार झालेलं आहे, ऑप्शनचं सेटअप काय सांगतंय, आणि त्याचबरोबर मित्रांनो टेक्निकल सेटअप बँक निफ्टी निफ्टीचं काय सांगतंय, हे काय करायचं आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ बघण्यापूर्वी एक तुम्हाला महत्वाचं नोटिफिकेशन देत आहे. आपण लवकरच पुढील 8 ते 10 दिवसानंतर आठवड्यातून एक दिवशी लाईव्ह लेक्चर घेणार आहोत, ज्यामध्ये स्टॉक असेल, स्टॉक ऑप्शन असेल, इंडेक्स ऑप्शन असेल, किंवा अजून तुमच्या स्टॉक मार्केट संदर्भातील ज्या काही क्वेरी असतील, काही प्रश्न असतील, त्याच्यावरती आपण आठवड्यातून एकदा लाईव्ह येऊन डिस्कशन 1.5 ते 2 तासाचं डिस्कशन सुरू करण्याचा निर्णय जो आहे तो काय केला आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांनी काय करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न पण नोट करून ठेवा, म्हणजे लाईव्ह लेक्चरमध्ये त्या सर्व गोष्टी आपल्याला काय करता येतील, इवडून पुढे डिस्कस करता येतील. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा हे आपल्या युट्यूब चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. आतापर्यंत 19,000 लोकांनी आपल्याला प्रतिसाद दिलाय, साथ दिलाय, आणि आपली खूप मोठी कम्युनिटी मित्रांनो आपण या ठिकाणी तयार करत असतो. डेरिव्हेटिव्ह मार्केट असेल, स्टॉक मार्केटचं एकदम अडव्हान्स पद्धतीचं नॉलेज जे आहे ते आपण काय करतोय, त्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अर्न करायचा प्रयत्न करायला लागलोय. आणि मित्रांनो, पहिल्यांदा लर्निंग करा, त्याशिवाय अर्निंग मार्केटमध्ये होत नाही. तुम्ही जेवढा जास्त टाइम लर्निंग वरती स्पेंड करा तेवढा तुमचा जास्त फंड जो आहे तो काय होऊ शकतो, त्या ठिकाणी मार्केटमध्ये तयार होऊ शकतो. हे पहिल्यांदा काय करा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्ही जर विशेषतः निफ्टीचा जर विचार केला, बँक निफ्टीचं जर टेक्निकल सेटअप बघितलं, तर हे टेक्निकल सेटअप सध्याला काय सांगते आपल्याला हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीला सध्या 18,000 हा एक महत्वाचा हर्डल आहे, रेजिस्टन्स आहे. आणि मित्रांनो, 18,000 ते 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज ह्या पिरियडमध्ये मार्केटनं पाठीमागच्या ऑलमोस्ट मित्रांनो 24 सप्टेंबर पासून निफ्टी ह्या रेंजमध्ये अडकलेला आहे. आणि मित्रांनो, ही जी निफ्टीनं रेंज तयार केली ही रेंज खूप महत्वाची असणार आहे आपल्यासाठी. ही रेंज मित्रांनो ज्या वेळेला निफ्टी क्रॉस करेल उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंवा ह्या वीकमध्ये ही रेंज क्रॉस करण्याची खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे. काही टाइम इथं स्पेंड करेल आणि त्यानंतर मित्रांनो निफ्टी इंडायसेस जे आहे ते हायर साईडला 18,500 प्रवासाला सुरुवात करणार आहे. आणि मित्रांनो, डाऊन साईडला जोपर्यंत निफ्टी क्लोजिंग बेसड 17,600 खाली डे कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत आपल्याला निफ्टीवरती बेरिश व्ह्यू जो आहे तो टेक्निकली सध्याला ठेवायचा नाही. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर निफ्टीचा चार्ट काळजीपूर्वक बघितला साधारणतः 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर, तर मार्केटमध्ये नेमकं सध्याला काय व्हायला हे पण काय करू या ठिकाणी बघू. मित्रांनो, पाठीमागच्या काही दिवसाचा जर विचार केला तर या ठिकाणी क्लिअरली साधारणतः 17,950 ते 18,000 या ठिकाणी खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स जो आहे तो काय आहे या ठिकाणी मार्केटमध्ये तयार झालेला आहे. या ठिकाणी निफ्टी आला, सेलिंग आलंय, या ठिकाणी निफ्टी आल्यानंतर सेलिंग आलंय, त्याचबरोबर या ठिकाणी पण निफ्टीमध्ये सेलिंग दिसून आलंय, या ठिकाणी पण निफ्टीमध्ये सेलिंग दिसून आलंय, आणि या ठिकाणी निफ्टीमध्ये सेलिंग. म्हणजे मित्रांनो, हा एक स्पेशल ज्याला काय म्हणतो आपण सप्लाय झोन जो आहे तो निफ्टीसाठी सध्याला तयार झाला. आणि मित्रांनो, हा निफ्टीला जर सप्लाय झोन काढायचा असेल तर हा सप्लाय झोन काढण्यासाठी सर्वात महत्वाचा रोल जो आहे तो राहणार आहे FIचा, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा. आणि ह्या फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं पाठीमागच्या 4 ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो हेवी व्हॉल्यूम सह सेलिंग जे आहे ते मार्केटमध्ये केलंय, की लोक सध्या मार्केटला वरती जाऊ द्यायला तयार नाही. मित्रांनो, पाठीमागच्या 4 दिवसातलं 2 दिवसाचं जरी शॉर्ट कोरी सोमवार किंवा मंगळवारी जर मार्केटमध्ये झालं तरी मार्केट या ठिकाणी मित्रांनो ही जी रेंज आहे ही रेंज ज्या रेंजमध्ये मार्केट अडकले ती रेंज डेफिनेटली हायर साईडला काय करेल, मार्केट त्या ठिकाणी ब्रेक करायचा प्रयत्न करेल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याच पद्धतीनं सेम मित्रांनो तुम्ही जर बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये पण ऑलमोस्ट तशीच कंडिशन आहे. बँक निफ्टीला मित्रांनो ऑप्शनचा जर विचार केला तर 38,000 या ठिकाणी खूप स्ट्रॉंग राइटर आहे, त्या कॉल राइटर आहे, आणि त्याचबरोबर 38,200 देखील कॉल राइटर आहे. आणि मित्रांनो, आता मार्केटचं लास्ट ट्रेडिंग सेशनचं जे क्लोजिंग झाले ना ते खूप महत्वाचं झाले, 37,835 काय झालं, सॉरी बँक निफ्टीचं जर क्लोजिंग बघितलं तर बँक निफ्टीचं क्लोजिंग किती 37,775 बँक निफ्टी क्लोज झालंय. त्यामुळे मित्रांनो इझिली मार्केट जर 200-250 पॉईंट हायर साईडला गेलं आणि 38,000 जर क्रॉस करून मार्केट हायर साईडला जायला सुरुवात केली आणि त्यानंतर 200 ची जर रेंज ब्रेक केली तर डेफिनेटली मार्केटमध्ये एक जबरदस्त रॅली जी आहे ती आपल्याला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्क्रीनवरती अपेक्षित आहे. मित्रांनो, सोमवारसाठी जे आपण सेटअप तयार केलं होतं आणि फ्रायडेसाठी त्यामध्ये आपल्याला बँक निफ्टीला लॉंग पोझिशन घ्यायची होती साधारणतः 37,927 रोड, पण ऍक्च्युली मार्केटमध्ये झालं काय एक्झॅक्ट आपल्या लेवलच्या जवळपास मार्केट ओपन झालं आणि खूप फास्ट मित्रांनो
पहिल्या 10 मिनिटा 15 मिनिटांमध्येच मार्केट वर गेला आणि परत मार्केट वरून काय झालं कंटिन्यू डाऊन साईडला आले आणि पाठीमागच्या 2-3 दिवसाची जी काय मार्केटनं रेंज तयार केली होती त्याच रेंजमध्ये मार्केट जे आहे ते काय झालं या ठिकाणी अडकलेलं तुम्हाला दिसून येतंय. म्हणजे बँक निफ्टीमध्ये आपल्याला विशेष मुवमेंट लास्ट ट्रेडिंग सेशनला मिळालं नाही. निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो निफ्टीमध्ये मात्र आपल्याला एक चांगली मुवमेंट या ठिकाणी मिळाली होती. साधारणतः 17,858 आपण निफ्टीला बाय करलो होतो आणि निफ्टी सकाळी ओपनिंगच्या वेळेला आपल्या लेवलला एकदा टेस्ट केलं त्यानंतर 17,890 टार्गेट आपलं अचूक करून दिलं. त्याचबरोबर 17,916 टार्गेट अचूक करून दिलं होतं आपल्याला या ठिकाणी मार्केटनं आणि त्यानंतर मित्रांनो आपलं जे टार्गेट होतं 17,948 ह्या टार्गेटच्या पण ऑलमोस्ट जवळ 17,941 पर्यंत निफ्टी त्या ठिकाणी गेलं होतं. म्हणजे ह्या लेवल जर बघून तुम्ही ट्रेडिंग केलं तर डेफिनेटली तुम्हाला खूप मोठा बेनिफिट जो आहे तो काय होऊ शकतो त्या ठिकाणी मार्केटमध्ये होऊ शकतो हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो सर्वात महत्वाचं काय आपल्याला मार्केटमध्ये काम करत असताना की बाबा ऑप्शन चेन मध्ये सध्या काय कंडिशन आहे आणि ऑप्शन चेन नुसार मार्केटमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कुठं मुवमेंट येऊ शकते हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला ना तर निफ्टीमध्ये जबरदस्त सध्या सेटअप तयार झाले ऑप्शनचं सेटअप आहे आणि हे सेटअप आपल्याला मार्केटमध्ये खूप वरतीपर्यंत घेऊन जाण्याची कपॅसिटी जी आहे ती सध्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसते. मित्रांनो तुम्ही जर पुट साईडचा जर विचार केला पीई साईडचा तर पीई साईडला सध्याला ऑलमोस्ट 35 सीआरचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो त्या ठिकाणी 35 सीआरचा ऑलमोस्ट ओपन इंटरेस्ट आहे आणि पुट साईडला सीई साईडचा जर विचार केला तर त्या ठिकाणी पण मित्रांनो ऑलमोस्ट 34 सीआरचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो त्या ठिकाणी असल्या दिसून येते. म्हणजे हा ओपन इंटरेस्ट जर बघितला तर मित्रांनो ऑलमोस्ट काय त्या ठिकाणी सेम आहे. या ओपन इंटरेस्ट मध्ये कोणताही चेंज तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येत नाही आणि चेंज इन ओवायचा जर विचार केला तर चेंज इन ओवाय मध्ये देखील ऑलमोस्ट तशीच कंडिशन आहे. मित्रांनो हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळं मार्केटमध्ये आपल्याला एक मोठी मुवमेंट जर घ्यायची असेल तर मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटला किमान 18,000 रेंज काय करावं लागेल ब्रेक करावं लागेल आणि मार्केटनं जर 18,000 ऑप्शन मधली जर रेंज ब्रेक केली निफ्टीनं तर निफ्टी इझिली त्या ठिकाणी निफ्टीला जे नेक्स्ट टार्गेट ओपन होईल ते साधारणतः 18,100 18,300 आणि त्यानंतर 18,500 या पद्धतीने मार्केट जाणार. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं काय तर 17,900 काय सांगतो मी 17,900 या ठिकाणी मार्केटमध्ये खूप जबरदस्त पुट राईटिंग झाले. ज्या पद्धतीचं कन्व्हिक्शन या स्ट्राईक प्राईसला मार्केटमध्ये तयार झाले त्याच्यानुसार मार्केट जे आहे ते निफ्टी इंडायसेस सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला हायर साईडला जाणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीची सध्या नेमकी काय कंडिशन आहे तर बँक निफ्टीमध्ये देखील मित्रांनो सेम याच पद्धतीचा ऑप्शनचं सेटअप तयार झाले सध्याला. जे सेटअप पूर्णपणे बुलिश असलेलं क्लिअरली आपल्याला दिसून येतंय. विशेषतः जर तुम्ही निफ्टीचा जर ओपन इंटरेस्ट बघितला तर निफ्टीच्या ओपन इंटरेस्ट मध्ये अजून पण मित्रांनो कॉल रायटर जे आहेत ते जास्त ऍक्टिव्ह असलेले आपल्याला क्लिअरली दिसत आहेत. विशेषतः कॉल रायटरचा जर विचार केला निफ्टीतला तर तो 38,000 मित्रांनो खूप मोठा कॉल रायटर जो आहे तो स्क्रीनवरती बसलेला आहे. त्यानंतर मित्रांनो 38,300 या ठिकाणी देखील खूप मोठा कॉल रेटर आहे आणि एकदा 38,300 जर रेंज मार्केटनं सक्सेसफुली काढली तर त्या ठिकाणी मित्रांनो मार्केटसाठी हायर साईडला साधारणतः 39,000 जाण्यासाठी कुठलीही अडचण नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. विशेषतः 38,500 ही जी रेंज आहे 38,500 कॉल रेटर जो आहे तो इतका स्ट्रॉंग नाहीये. 38,000 जितका कॉल रेटर स्ट्रॉंग आहे तितका 38,500 कॉल रेटर नाही. त्यामुळं हा कॉल रेटर मार्केटमधून बाहेर पडणं आपल्याला गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो निफ्टीचा बँक निफ्टीचा चेंज इन ओवाय जर बघितला तर चेंज इन ओवाय मध्ये देखील सेम कंडिशन आहे. मार्केटला 38,000 आणि 38,300 ह्या दोन जर स्ट्राईक प्राइस सक्सेसफुली क्रॉस केल्या तर मार्केटमध्ये डेफिनेटली शुअर शॉर्ट कव्हरिंग जे आहे ते पाठीमागच्या 2-3 दिवसाचा जो ड्यू पेंडिंग आहे तो निघू शकतो. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं काय माहिती का पाठीमागच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तुम्ही तर या ठिकाणी निफ्टी स्ट्रॉंग होता. निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 0.5% रॅली आली होती. पण बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी पूर्णपणे फ्लॅट क्लोज झाला होता. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे ह्याचा अर्थ काय एक इंडेक्स वर चाललाय एक इंडेक्स खाली चाललाय तर अशा वेळेला मार्केटमध्ये जास्त मोठी मुवमेंट जी आहे ती मित्रांनो आपल्याला मिळत नसते. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो मार्केटमध्ये इथून पुढच्या काळात ट्रेडिंग करणं ऑप्शन बायरला थोडं टफ चॅलेंज राहणार आहे. कारण का मार्केट आता हायर साईडला लवकर वरती जाणार नाही. गेलं तरी सावकाश वर जाणार गॅप अप ओपन होऊन मार्केट वर जाणार पण मार्केट खाली पण पडणार नाही खूप स्पीडने. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण खाली पडण्यासाठी किंवा मार्केटमध्ये करेक्शन होण्यासाठी कोणताही सेंटिमेंट नाही. आणि दुसरं सर्वात महत्वाचं आता अर्निंग सीझन जो आहे तो सुरू झालाय क्यूटरचा. त्यामुळे आता मार्केटला सस्टेन कोण करेल तर अर्निंग सीझन मार्केटला हायर साईडला होल्ड करणार आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. दुसरं मित्रांनो
बँक निफ्टीचा जर तुम्ही विचार केला तर बँक निफ्टीवरती वेगवेगळ्या रेटिंग एजन्सीज ज्या आहेत त्यांनी जो निगेटिव्हचा त्यांच्यावर जो रिमार्क होता तो निगेटिव्हचा रिमार्क काढून त्या ठिकाणी स्टेबलचा रिमार्क जे आहे तो दिलेला आहे. त्यामुळे ते पण कुठेतरी बँक निफ्टीचा एक ड्यू जो आहे तो पेंडिंग असलेला दिसून येतो आणि क्लिअरली मार्केटमध्ये हायर साईडला मुवमेंट अपेक्षित आहे. पण ही मुवमेंट कधी अपेक्षित आहे मित्रांनो, एक स्ट्रॉंग बुलिश मुमेंटम बँक निफ्टीमध्ये 38,200 वर होताना दिसून येईल. निफ्टीमध्ये देखील सेम मित्रांनो, 18,000 वरती जर निफ्टीने ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर जबरदस्त रॅली जी आहे ती आपल्याला ह्या फेस्टिवल सीझन मध्ये बघण्याला मिळण्याची शक्यता आहे. कारण का आपल्या इकडं जे कल्चर आहे त्यानुसार मित्रांनो नवीन इन्व्हेस्टमेंट वगैरे आता या ठिकाणी सुरू होणं आपल्याला मार्केटमध्ये अजून फ्रेश इन्व्हेस्टमेंट होणं अपेक्षित आहे. मित्रांनो आपल्याला उद्या जर ट्रेड टाकायचा असेल सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी तर हा ट्रेड तुमचा कुठं बनू शकतो, कशा पद्धतीने बनू शकतो याची चर्चा जी आहे ती काय करू आपण आता करू. मित्रांनो तुम्ही जर माझ्या अजूनपर्यंत युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा असेल तर प्रीमियम टेलिग्राम चॅनल देखील काय करू शकता, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. हा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी देखील मित्रांनो तुम्हाला मी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, त्या ठिकाणी झिरोदा अपस्टॉक ऍलिस ब्ल्यूची काय केले मी लिंक दिले, त्या लिंक मार्फत काय करा तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा आणि डिमॅट अकाउंट ओपन झाल्यानंतर मला सांगा, मी तुम्हाला माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन करेल. त्याचबरोबर मित्रांनो मी तुम्हाला अजून एक महत्वाची अनाउन्समेंट सुरुवातीला केली होती. काय अनाउन्समेंट केली होती की बाबा आपण पुढल्या 8 ते 10 दिवसामध्ये आठवड्यातून 1 दिवस किंवा 15 दिवसातून कमी एक किंमत कमीत कमी 1 दिवस लाईव्ह ट्रेडिंग सेशन जे आहे ते काय करणार आहे त्या ठिकाणी युट्यूबवरती येऊन घेणार आहे. म्हणजे लाईव्ह सेशन जे आहे ते काय करतोय आपण लवकरच सुरू करतोय, ज्या लाईव्ह सेशनमध्ये मित्रांनो तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल, वेगवेगळे स्टॉक तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी सजेस्ट केले जातील, मार्केट कुठली डायरेक्शन काय असू शकते, तुमचे जे काय प्रश्न असतील स्टॉक मार्केटचे हे एकदा एका वेगळ्या पातळीवरती घेऊन मित्रांनो डिस्कशन केलं जाईल. बाकीच्या लोकांसारखं जे लाईव्ह सेशन होतात, लाईव्ह सेशन 2-1.5 तासाचं असलं तर 1 तासात फालतू गोष्टीच्या गप्पा गोष्टी काय केल्या जातात केल्या जातात, तुम्ही कुठले आहात काय आहात कमेंट करून सांगा असं आपण काहीही करणार नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्ष, पूर्ण पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत फक्त आणि फक्त तुम्हाला क्वालिटी कंटेंट जो आहे तो काय केला जाईल त्या लेक्चरच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे मित्रांनो काय करा, आपल्या चॅनल सोबत येऊन राहा, कनेक्ट राहा, तुम्हाला डेफिनेटली खूप चांगला बेनिफिट जो आहे तो नेक्स्ट वीक पासून बघायला मिळणार आहे. मित्रांनो या ठिकाणी निफ्टी आणि बँक निफ्टीचं सेटअप जे आहे ते काय सांगते उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी हे काय करू आपण या ठिकाणी बघूया. मी या ठिकाणी टाइम फ्रेम थोडं चेंज करतोय, साधारणतः 30 मिनिटाचा टाइम फ्रेम लावा लागलो. मित्रांनो तुमच्यापैकी असंख्य लोकांचा प्रश्न आहे सर टाइम फ्रेम कुठलं वापरायचं. मित्रांनो मार्केटमध्ये काम करत असताना टाइम फ्रेम मॅटर करत नसतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्ही कोणत्या टाइम फ्रेमवर मार्केटमध्ये काम करताय हे कधीही मॅटर करत नसतं. मॅटर करतं लेवल्स मॅटर करतात, तुम्ही कोणत्या लेवल्सवरती मार्केटमध्ये काय करायला आहे त्या ठिकाणी काम करायला हे खूप महत्वाचं असतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये काम करत असताना लेवल्सवरती काम करा, नाही टाइम फ्रेमवरती काम करा, कारण लेवल त्या टायमिंगला ऑटोमॅटिक येत असतात. मित्रांनो या ठिकाणी जी तुम्हाला मी सांगितलं होती बाबा 38,000 या ठिकाणी काय एक मार्केटमध्ये खूप मोठा कॉल रायटर आहे. आणि मित्रांनो हा कॉल रायटर कधी मार्केटमधून बाहेर जाऊ शकतो तर मित्रांनो बँक निफ्टीला जर आपल्याला बाय करायचं असेल तर ह्या एरियामध्ये तुम्हाला खूप प्रिकॉशनरी ट्रेड टाकावं लागेल. हा जो एरिया आहे ना ह्या एरियामध्ये खूप काळजीपूर्वक ट्रेडिंग करावं लागेल. आणि जसं बँक निफ्टी 38,112 वरती ट्रॅव्हल करायला सुरू करेल, एक जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग किंवा हा जे काय पेंडिंग ड्यू आहे 17 सप्टेंबर पासूनचा हा तुम्हाला क्लिअरली मार्केट काय करेल हायर साईडला ब्रेकआउट देताना दिसण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि लोअर साईडचा जर विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी 37,387 ही एक लेवल आहे. हा एरिया आहे मित्रांनो, ह्या एरियामध्ये जितका वेळ बँक निफ्टी टाइम स्पेंड करेल सोमवार असेल मंगळवार असेल बुधवार असेल इथं आपला ऑप्शन बायरचा पैसा बनणार नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. इथं जर तुम्हाला पैसा बनवायचा असेल ह्या एरियामध्ये तर तुम्हाला सगळे कॉन्ट्रा ट्रेड टाकावं लागतील. मार्केट जर वरती चाललं तर पुट ऑप्शन काय करावं लागेल बाय करावं लागेल, मार्केट जर खाली चाललं तर सीई ऑप्शन जो आहे तो काय करावं लागेल त्या ठिकाणी बाय करावं लागेल. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्हाला वाटेल सर असं कसं काय, तर तसंच आहे मित्रांनो. ज्या वेळेला मार्केट साईडवेज असतो ना त्या ठिकाणी तुम्हाला कॉन्ट्रा ट्रेड टाकावं लागतं आणि आपण तेच तर करत नाही, म्हणून कॉन्ट्रा ट्रेड कधीही टाकत नाही. कारण का आपल्याला मार्केटचा जो ट्रेंड दिसतोय जो डेटा सेटअप सांगतोय त्यानुसार आपल्याला ट्रेड टाकणं जास्त सोयीस्कर असेल. मग मित्रांनो बँक निफ्टीवरती जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर कुठून आहे आपला बुलिश व्ह्यू बँक निफ्टीवरती, तर 38,112 वरून. बँक निफ्टी आपल्याला कुठून बाय करायचंय, बँक निफ्टी 38,112 अभावला काय करा त्या ठिकाणी बँक निफ्टी बाय अबाव 38,112 वरती बँक निफ्टी गेल्यानंतर काय करा बाय करा. मित्रांनो आता सुरुवात सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम काय आहे, बँक निफ्टी ज्या ठिकाणी चार्टिकली क्लोज आहे इथून खूप 200 पॉईंट वर गेल्यानंतर आपण ऑलमोस्ट बाईंगचा विचार करतो. त्याचं रिझन काय माहिती का,
साधं सिंपल ह्याचं रिझन आहे मित्रांनो 38,000 ही जी स्ट्राइक प्राइस आहे तो खूप मोठा कॉल रेट आहे आणि इथं जर बघितलं तुम्ही तर क्लिअरली प्रत्येक वेळेला या ठिकाणी प्राइस रिजेक्शन जे आहे ते जबरदस्त आलेलं आहे अप्पर शॅडो जे आहे ते खूप मोठमोठ्या तयार झाले क्लिअरली कुठं ना कुठं प्राइस रिजेक्शन दाखवतंय त्यामुळे इथून जर बाईंग केलं तुम्ही डायरेक्ट स्पॉट प्राइस पासून तर 38,000 आसपास गेल्यानंतर तुम्हाला प्रॉफिट बुक करून बाहेर पडावं लागेल आणि मार्केट ह्या एरियामध्ये काय करतं हे खूप काळजीपूर्वक काय करावं लागेल बघावं लागेल आणि परत दुसरं मित्रांनो 38,200 पण खूप मोठा कॉल राईट आहे मग समजा सोमवारी मार्केट जर गॅप अप ओपन होऊन जर 38,050 38,060 70 80 90 किंवा 38,100 वरती जर मार्केट गॅप अप ओपन झालं तर तिथं मात्र काय होऊ शकतं आपलं एक जबरदस्त मोमेंटम जो आहे तो मार्केटमध्ये मिळू शकतो ही शक्यता नाकारतं मग या सिनारीवरती मित्रांनो तुम्हाला पहिलं टार्गेट काय भेटेल तर बँक निफ्टीमध्ये मित्रांनो तुम्हाला टार्गेट भेटेल 38,244 टार्गेट भेटेल त्यानंतर 38,410 टार्गेट जे आहे ते काय होईल सॉरी 38,410 टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 38,523 जर बँक निफ्टी होल्ड झाला त्या ठिकाणी तर मित्रांनो 38,700 टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतो तुम्हाला इझिली बँक निफ्टीमध्ये सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भेटू शकतं पण कधी मित्रांनो आता मित्रांनो अजून एक तुम्हाला मी सांगतो खूप लोकांचा हा प्रॉब्लेम आहे समजा सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी ओपन झाल्यानंतर 38,112 वरती काय केलं बँक निफ्टी ट्रॅव्हल करायचं होतील तुम्ही कॉल ऑप्शन जरूर बाय करा काहीही अडचण नाही या ठिकाणी हे पहिल्यांदा काय सांगतो मी या ठिकाणी तुम्ही सीईचा ऑप्शन जो आहे तो जरूर बाय करू शकता काही अडचण नाही पण मित्रांनो हा दिसता इथं मार्केट वर गेलं म्हणजे प्रत्येक वेळेला वर जाईल असं काय नाही हा रेजिस्टन्स आहे सप्लाय झोन आहे इथून मार्केट रिव्हर्स देखील येऊ शकतं आणि ज्या वेळेला मित्रांनो मार्केट 38,000 खाली ट्रॅव्हल करायला सुरू करेल त्यावेळेला तुम्हाला तुमची कॉलची पोझिशन क्लोज करायची हे पहिल्यांदा लक्षात घ्या जोपर्यंत बँक निफ्टी 38,000 वरती आहे तोचपर्यंत तुम्हाला कॉलमध्ये ट्रेडिंग करायचं आहे 38,000 खाली जोपर्यंत बँक निफ्टी आहे तोपर्यंत तुम्हाला पुट वरती काय करायचं फोकस करायचं कारण का मार्केट हायर साईडला गेलं का रिट्रेस होणार आहे डाऊन साईडला मार्केट हायर साईडला गेलं का मार्केट डाऊन साईडला रिट्रेस होणार आहे हा कॉल राईटर पाठीमागे सरकतो का नाही काय करावं लागेल त्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल मित्रांनो बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर कुठून बँक निफ्टी आपण सेल करू शकतो तर मित्रांनो मेनली बँक निफ्टी जो सेल करायचा ना तुम्हाला तर साधारणतः बँक निफ्टी सेल करणं इतकं इझी नाही आहे पहिल्यांदा लक्षात घ्या सध्याच्या कंडिशनला कारण का ऑप्शनचा जो सपोर्ट आहे बँक निफ्टीचा हा कुठं आहे तर हे पण आपल्यासाठी बघावं लागेल पहिल्यांदा ओके बँक निफ्टी जर सेल करायचं असेल तर 37,442 खाली बँक निफ्टी आपल्याला सेल करायचं बँक निफ्टी सेल बिलो 37,442 खाली गेल्यानंतर बँक निफ्टीला सेल करा या ठिकाणी मित्रांनो 37,210 हे पहिलं टार्गेट भेटेल त्यानंतर मित्रांनो 37,000 तुम्हाला टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 37,000 खाली तर मार्केट जाणं अपेक्षित नाही पहिली गोष्ट हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला ह्या लेवलसाठी काय करायचं काम करा मित्रांनो सर्वात महत्वाचं काय ते सांगतो मी तुम्हाला या ठिकाणी ट्रेडिंग करत असताना जोपर्यंत बँक निफ्टी 37,442 वरती आहे ह्या एरियामध्ये जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत प्रत्येक डिप मध्ये तुम्ही बाय करा म्हणजे मार्केट खाली चाललं जोपर्यंत 37,442 होल्ड करते मार्केट त्याच्या खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत फक्त आणि फक्त कॉल ऑप्शनवर फोकस करा आणि समजा इनकेस मार्केट 37,442 खाली जर निघालं तर त्यावेळेला तुम्हाला हा व्ह्यू जो आहे तो बेरिश ठेवायचा म्हणजे हा सगळा एरिया जो आहे तुमच्या समोर हा एरिया हा कशासाठी युज करायचा तुम्हाला प्रत्येक वेळेला डीप मध्ये लॉंग ऑपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करायसाठी करायचं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो दुसरं निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीचा सेटअप काय सांगतोय तर हे पण खूप महत्वाचं आहे तर मित्रांनो निफ्टीला उद्याच्या ट्रेडिंग सेशन साठी जर बाय करायचं असेल तर 17,927 वरून निफ्टी बाय करा निफ्टी कुठून बाय करायचं आपल्याला 17,927 वरून निफ्टी बाय करा निफ्टी बाय अबाव 17,927 वरून निफ्टी बाय करा त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल 17,952 पहिलं टार्गेट भेटेल त्यानंतर 17,972 टार्गेट भेटेल त्यानंतर 18,010 टार्गेट भेटेल आणि समजा मार्केटनं जर ही लेवल होल्ड केली तर मात्र मित्रांनो 100 पॉईंट कमीत कमी निफ्टी काय होऊ शकतो त्या ठिकाणी प्लस जाऊ शकतो परत 100 पॉईंट इझिली काय होऊ शकतो निफ्टी वरती जाऊ शकतो कारण तेवढा ड्यू पेंडिंग आहे आणि ज्या पद्धतीचं रिलायन्सचं सेटअप आहे ज्या पद्धतीचं आयटी स्टॉक मध्ये परफॉर्म दिसून येईल कारण का अर्निंग सीझन सुरू झाला त्यामुळे आणि एक दुसरं बँक निफ्टीचा एक ड्यू पेंडिंग आणि बँक निफ्टीन जर हा ब्रेकआउट दिला
तर निफ्टीला मित्रांनो 200 पॉईंट वर जायला काही अडचण नाही, कारण निफ्टीला आता वर कोण घेऊन जाणार आहे, बँक निफ्टीच घेऊन जाणार आहे, त्यामुळे तिकडे पण तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. मग मित्रांनो निफ्टीवरती जर बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर कुठून बेरिश व्ह्यू बनू शकतो आपला, तर साधारणतः निफ्टीला आपल्याला जर सेल करायचं असेल तर 17,840 च्या खाली निफ्टी सेल करा. निफ्टी सेल बिलो 17,840 च्या खाली निफ्टी सेल करा. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल 17,800 पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 17,765 टार्गेट भेटेल, आणि त्यानंतर 17,745 टार्गेट भेटेल, आणि त्यानंतर 17,700 टार्गेट घेते काय होईल तुम्हाला स्क्रीनवरती इझिली भेटू शकतं जर सेलिंग वगैरे झालं तर, काही अडचण नाही मित्रांनो पर्यंत लक्षात. त्यामुळे ह्या लेवल्सवरती काय करायचं सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी तुम्हाला ट्रेड करायचं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू.